स्त्री स्वामी समर्थ लक्ष्मीप्राप्तीसाठी शुक्रवारी करा हे उपाय. सगळी सोंग करता येतात, मात्र पैशाचे सोंग कधीही करता येत नाही हे तिवार सत्य आहे. कोणी कितीही नाही म्हटलं, कोणी कितीही काही बोललं तरी पैसा हा आयुष्यात सर्वात महत्त्वाचा आहे हे तितकंच खरं आहे. म्हणून तर जग पैशाच्या मागे लागलेले दिसते. आपण प्रामाणिकपणे कष्ट करत आहोत तरीसुद्धा म्हणावा असा पैसा घरात येत नाही अशा समस्येमुळे माणूस हैराण होऊन जातो. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी शुक्रवारी केलेले काही खास उपाय आपल्याला या समस्येतून निश्चित बाहेर काढतात. हे उपाय ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहेत. मग काय आहेत ते उपाय, कसे करावेत? चला तर मग ते उपाय पाहूयात. आपण जे आत्ता उपाय पाहणार आहोत ते अगदी साधे सोपे आहेत. त्यासाठी तुम्हाला कोणताही वेगळा खर्च करायचा नाही. शुक्रवार दिवस हा माता लक्ष्मीला अर्पित आहे. हे जे उपाय आहेत ते तुम्ही पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने करायचे आहेत व त्याचबरोबर तुम्ही जे काम करत आहात ते प्रामाणिकपणे करत राहावे. कष्ट करत राहा, कारण कष्ट करणाऱ्या व्यक्तीवरच माता लक्ष्मी प्रसन्न होते. तुम्हाला हे जर उपाय योग्य वाटले तर तुम्ही नक्की करा. जर तुम्हाला योग्य वाटले नाही तर तुम्ही नाही केले तरी चालेल. कारण जर कोणताही उपाय तुम्ही जर श्रद्धेने केला तरच त्याचा तुम्हाला फायदा होईल. जर श्रद्धा नसेल तर मग तो उपाय करून काहीच फायदा नाही. एक, शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीचा उपवास व मंत्रजप करावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की उपवास करावा. दोन, तुम्हाला उपवास करणे जर शक्य नसेल तर महालक्ष्मी अष्टक जर शुक्रवारी 11 वेळा म्हणायचं आहे. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी हा चांगला उपाय आहे. महालक्ष्मी अष्टक छोटा आहे, म्हणायला सोपा आहे. महालक्ष्मी अष्टक प्रत्येक शुक्रवारी पठण करा. प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेला स्वच्छ हातपाय धुऊन देवाजवळ बसा, दिवाबत्ती करा आणि हा महालक्ष्मी अष्टक हा स्तोत्र 11 वेळा म्हणा. हा उपाय तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमचे आर्थिक समस्या दूर होत नाहीत. हा स्तोत्र जर तुम्ही भक्तिभावाने म्हणत गेला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. स्त्रियांना जर अडचण असेल तर त्या अडचणीच्या 4 दिवसात शुक्रवार आला तर तो शुक्रवार सोडून द्यायचा आणि नंतरच्या शुक्रवारी परत महालक्ष्मी अष्टक म्हणण्यास सुरुवात करावी. या स्तोत्रपठन करण्यामुळे त्या व्यक्तीला धनधान्याची काहीच कमतरता भासत नाही व सर्व पापातून मुक्ती मिळते. 3, जर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून तिला खीरीचा नैवेद्य दाखवावा आणि त्याचबरोबर 5 कुमारिका त्यांना बोलवून त्यांनाही तो खिरीचा नैवेद्य खायला द्यावा. माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये कुमारिका हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच माता लक्ष्मीच्या उपासनेचा एक भाग कुमारिका हाही आहे. तुम्ही हे किती दिवस करू शकता? तर तुम्ही संकल्प घेऊ शकता. तुम्ही 7 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार करू शकता व तुम्हाला शक्य असेल तेवढे शुक्रवार तुम्ही हा उपाय करू शकता. 4, दर शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंची दान करावे. पांढऱ्या वस्तू म्हणजे तांदूळ, साखर यासारख्या वस्तू तुम्ही दान करू शकता. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते असे ज्योतिषशास्त्र सांगते. यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय चालू करू शकता. तुम्हाला हे 4ही उपाय करण्याची गरज नाही, तर तुम्हाला जो शक्य असेल तर त्यातीलच एक उपाय तुम्ही करू शकता आणि एकच उपाय तुम्ही तो
सातत्याने करावा. कोणत्या शुक्रवारी हा उपाय चालू करावा? तर एखादा शुभ शुक्रवार पाहून तुम्ही हा उपाय चालू करू शकता. मनामध्ये शंका कुशंका न ठेवता मनापासून हा उपाय केला तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.